नमस्कार मी डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या आवडत्या आणि अतिशय लोकप्रिय अशा त्र्यंबक ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो आहे आज आपण वृषभ राशी बघणार आहोत वृषभ म्हटलं की बैल अत्यंत देखणा शक्तिशाली स्वकष्टार्जित धन कमावणारा किंवा स्वतःच्या कष्टावरती विश्वास ठेवणारे लोक या राशीच्या आधिपत्याखाली येतात बैल हा नियमित कष्टाळू प्राणी आहे म्हणून या राशीचं जे बोधचिन्ह आहे ते बैल म्हणजे त्या अनुषंगाने जे कारकत्व ते त्यामध्ये येतात ते सर्व वृषभ राशीच्या लोकांना लागू होतात सर्वप्रथम हे लोक मेहनती असतात ह्या लोकांना बसून राहायला आवडत नाही बसून खायला आवडत नाही सचोटी पण खूप असते हट्टीपणाची किनार पण थोडीशी या लोकांमध्ये जाणवते वारंवार तसेच लग्न किंवा वृषभ राशी या दोन्ही गोष्टींमध्ये हे आपण फलादेश बघू शकतो परंतु वृषभ लग्नाचे जे लोक असतात दिसायला कमी उंचीचे परंतु त्यांचा चेहरा नेहमी हसरा असतो अतिशय सुंदर गोरेपान त्यांची शरीरयष्टी असते तोंडाची जी ठेवण आहे तर भुवया ज्या आहेत त्या किंचित थोड्याशा मोठाल्या असतात मान थोडी आखूड असते या लोकांची जबडा थोडंसं स्थूल असतो नागपण धारदार असतं आकर्षक असतं समोरच्याला आकर्षित करून घेत असतं ते त्यानंतर किंचित कृष्णवर्णाची झालरही काही लोकांना असते यामध्ये परंतु गोरा वर्ण हा या लोकांसाठी अत्यंत देखणा आकर्षित करून घेणारा ही गोष्ट जास्त असते त्यानंतर खांद्यांची जी ठेवण आहे रुंद व त्यानंतर केस थोडेसे राट म्हणजे कुरुळी केस या लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात परंतु हे लोक गुडगुडीत असतात का की स्वतःच्या आरोग्याची काळजी बाकी हे खूप घेतात ह्या लोकांना जास्तीत जास्त कष्टप्रिय असतात या वृषभ राशीच्या लग्नाच्या अथवा राशीच्या ज्या स्त्रिया आहेत ह्या थोड्याशा दिसायला देखण्या आकर्षक सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या किंवा स्वतःच्या शरीराकडे अथवा चेहऱ्याकडे त्या विशेष लक्ष देतात कपड्यांकडे वस्त्रांकडे त्यानंतर आपल्या नित्य दैनंदिन वापरातल्या वस्तू ह्या अतिशय त्यांना चांगल्या व व्यवस्थित लागतात तसेच एखाद्या लहानशा कारणावरनं त्यांना संताप होतो की एखाद्याशी जमत नाही वेग ना मग ना ते जमलं नाही तर मग ते त्याच्याशी बोलत नाही मग कधी कधी थोडासा तामसीपणा थोडासा हट्टी हे केखोरपणा या लोकांना जाणवतो खाण्यापिण्यामध्ये या लोकांना प्रचंड आवड असते वेगवेगळे पदार्थ यांना आवडतात तुम्ही यांना दररोज जरी एखादा नवीन पदार्थ दिला तरी ते अत्यंत आनंदाने त्या अपेक्षेनेच असतात की आपल्याला काहीतरी नवीन खायला मिळतं नवनवीन हॉटेल्स असेल त्यांचा आस्वाद घेणं वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणं पर्यटन करणं हे सर्व या लोकांचे आवडीचे विषय असतात जीवनशक्ती चांगली असते आजार पण ह्या लोकांना सहसा येत नाही कारण की हे लोक स्वतःची काळजी घेत असल्यामुळे हे लोक त्या स्वतःच्या शरीराला वेळोवेळी जपतात आणि योग्य ती काळजी घेतात म्हणून आजार पण या लोकांना विषय जाणवत नाही या राशीचं स्वरूप बोधचिन्ह बैल आहे या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि या कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये या राशीचा जो अंमल येतो तो, तो मुखावरती येतो विशेष करून तोंडावरती येतो मग ह्या राशीची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा शास्त्रानं सांगितलेली आहे की दक्षिण दिशेला ही रास अथवा हे लोक जास्त प्रभावी होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रगतशीलता येते लिंगाच्या दृष्टीने विचार केला तर स्त्रीलिंगाची ही रास आहे तसेच प्रसवतत्वामध्ये कालही मी मेष राशीमध्ये सांगितलं की प्रसव प्रसव म्हणजे काय संततीच्या किती प्रकारात त्यांना संतती किती असू शकते याचा विचार या प्रसव तत्वावरती केला जातो तसं ही जी आहे ती मध्यम प्रसव तत्वामध्ये रास येते म्हणजे काय की दोन अथवा तीन संतती या लोकांना होतात तसेच या लोकांना वाताचे जे विकार आहेत वातकारक प्रकृती ह्या लोकांची मांडलेली आहे त्यामुळे ह्या लोकांनी ज्या गोष्टी वात उत्पन्न होईल म्हणजे थोडक्यात गॅसेस होईल अशा ज्या काही गोष्टी आहेत शरीरामध्ये त्या थोड्याशा खाण्यावर्ज कराव्यात त्यानंतर ह्या लोकांना खाण्यावरती लिमिटेशन नसतं की एक गोष्ट खाल्ली की परत दुसरी गोष्ट खायला ते तयार असतात म्हणून या लोकांनी थोडंसं जेवणामध्ये खाण्यामध्ये अंतर ठेवावं स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी आणि आहे ते आपण खाणारच आहोत ना मग ते थोड्याशा अंतराने खाल्लं तर काय हरकत आहे काही हरकत नाही आहे म्हणून वातकारक प्रवृत्ती असल्यामुळे हातपायांचे दुखणे या लोकांना वारंवार जाणवतात छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये गोरा रंग आहे त्यामुळे दिसायला लोक अतिशय सुंदर आकर्षक असतात त्यानंतर या राशीच्या लोकांनी कोणत्या देवतेची सेवा अथवा साधना केली पाहिजे तर वृषभ राशीची जी देवता आहे ती कुबेर भगवान आणि इंद्र आणि लक्ष्मी माता जर लक्ष्मी मातेची या लोकांनी साधना केली अथवा सेवा केली तर या लोकांच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता होत नाही त्या गोष्टीमध्ये त्यांना जे काही जीवनामध्ये ते त्यांना अपेक्षित असतं त्या सर्व गोष्टींमध्ये या लोकांना लाभ होत असतो आणि त्यानुसार हे लोक आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करत असतात ही स्थिर तत्वामध्ये रास येते मग या लोकांनी थोडेसे स्थिरत्वाचे व्यवसाय जर निवडले तेही या लोकांना फार लाभदायक असतात स्थिर म्हणजे काय बैठे बिझनेस त्यानंतर या लोकांच्या आपली जी काल पुरुषाची कुंडली त्यामध्ये दशम भाव या लोकांना अनुकूल आहे दशम भावामध्ये ही जी राशी आहे ती योगकारक होत असते आणि तसंच या लोकांच्या राशीचं जे वय आहे ते पंचवीस वर्ष सांगितलेलं आहे म्हणजे काय पंचवीसाव्या वर्षी या लोकांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात भाग्यदोय आपल्याला पाहायला मिळतो आणि ऐन तारुण्यामध्ये यांच्या हातात पैसे येतात त्यामुळे हे लोक जीवनामध्ये लवकर प्रगती करतात आणि आपलं जे मनातलं जे ध्येय आहे ते लवकरात लवकर गाठायला ते यशस्वी होत असतात बघा त्यानंतर या राशीच्या लोकांचा स्वभाव आणि गुणधर्म कसा असतो तर सगळ्यात प्रथम या लोकांमध्ये नम्रता असते विजया वात्सल्य असतं प्रेम असतं सांगोपन असतं त्यानंतर सांसारिक जर विचार केला तर या लोकांना संसाराची अटॅचमेंट असते घर आपलं स्वच्छ असावं सुंदर असावं आकर्षक असावं आणि घरामध्ये सर्व गोष्टी असाव्यात की या लोकांची खूप मोठी आवड असते आणि आपलं घर ते सजवतात निरनिराळ्या गोष्टींनी फुलं असेल त्यानंतर एखादं छोटंसं गार्डन असेल कुंड्या असेल या सर्व गोष्टींचं त्यांना आकर्षण असतं परंतु थोडेसे परावलंबित्व असतात दुसऱ्याच्या मदतीनं हे लोक पुढे येतात कोणाच्या तरी यांना सपोर्टची गरज असते कोणाच्या तरी मदतीची गरज असते म्हणजे स्वतः त्यांच्यात कौशल्य असतं थोडक्यात बैल हा स्वतः कौशल्यवान आहे शक्तिमान आहे पण शेतकरी जेव्हा त्याला घेईल शेतामध्ये जेव्हा नांगरेल तेव्हा त्याच्या शक्तीचं खऱ्या अर्थानं फलप्राप्ती आहे म्हणून परावलंबत्व काय म्हटलेल्या या राशींना की या राशींना कोणाच्या तरी सपोर्टची गरज आहे मार्ग दाखवण्याची गरज आहे म्हणजे शंभर टक्के हे लोक जीवनामध्ये प्रगती करतात आणि पुढे जात असतात या लोकांना वेदांगाची आवड आहे सत्याचा अभिमान असतो तसेच प्रौढ हे जे काही आहे म्हणजे काय स्वतःची जी प्रौढ गोष्ट जी आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे थोडंसं थोडक्यात छोटासा एखादा मोबाईल असेल तर थोडासा महागडा मोबाईल सांगणे किंमत त्याची जास्त सांगणे गाडी छोटी असेल तर थोडंसं अजून त्या किमतीमध्ये वाढ करून सांगणे म्हणजे स्वतःच्या गोष्टीमध्ये थोडंसं मोठेपणा या लोकांना सांगण्याची ही नियमित आवड असते स्वतःविषयी काहीतरी वेगळं नावीन्य हे सांगायचं या लोकांना फार आवडत असतं तसेच या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास आवडतो सुबकता आवडते स्वच्छता आवडते नीट नेटकेपणा आवडतो त्यानंतर आपण जर म्हटलं की वृत्त किंवा चित्त जे काही आहे दोन्ही आकर्षक करून घेणार हे या लोकांना जास्त करून त्याच्यावरती ते प्रभाव देत असतात तसेच आज्ञाकारी सेवाधारी वृत्ती हे या लोकांची असते त्यानंतर गोड बोलून आपले काम हे लोक व्यवस्थित करून घेत असतात आता या लोकांचं कार्यक्षेत्र काय असू शकतं बरं तर संगीताचं क्षेत्र म्हणजे काय की गायन कलाकौशल्य का तसंच या लोकांना चित्रपटामध्ये त्यानंतर प मालिका असतात सिरियल असतात याच्यामध्ये या लोकांना यश मिळतं नाटक असेल नाटकामध्ये एखादी त्यांना भूमिका मिळते ती वठवतात आणि ती चांगल्याप्रमाणे त्या भूमिकेला हे लोकं न्याय देत असतात मग हे लोक अत्तरचे शौकीन असतात वेगवेगळे अत्तर आज मोगरा आवडेल उद्या गुलाब आवडेल परवा चमेली आवडेल म्हणजे अशा सर्व गोष्टींचा हे लोकं दिवसोंदिवस उपभोग घेत असतात हे लोकं घाऊक व्यापारी असतात मग या लोकांनी अजून कोणत्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे तर ब्युटी पार्लर आहे स्पा आहे त्यानंतर स्वतःची चित्रपट व्यवसायाची कंपनी असेल मालिका प्रोडक्शन्स असेल त्यानंतर तुम्ही कपड्याचं चांगलं दुकान टाकू शकता त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश येईल त्यानंतर तुम्ही कॉस्मेटिकचे दुकान असेल त्यानंतर अजून तुमच्या ज्या काही गोष्टी यामध्ये येतात या ते तुम्ही लोकांना भेटवस्तू आपण देतो गिफ्ट आर्टिकल्सचे दुकानं असतात यामध्येही या, या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश येतं आणि हे आपलं कला कौशल्य त्यामध्ये दाखवतात आणि त्या दृष्टीने हे जीवनामध्ये पुढे जात असतात आता आजाराच्या अजा बाबतीत जर आपण या राशीचा जर विचार केला तर आपण मग बघितलं की काल पुरुषाच्या कुंडलीवरती मुखावरती यांचा अमल आहे मग घशाच्या संदर्भामधले आजार असेल घशामध्ये ज्या काही गोष्टी घडणार असेल खाण्यामध्ये या लोकांनी चुकीचं काही खाऊ नये या लोकांना थोड्याशा प्रमाणामध्ये शारीरिक पिढीचा जर विचार केला तर घशाचे विकार हे मोठ्या प्रमाणामध्ये होतात श्वास नलिका असेल श्वासनलिकेमध्ये काही अटकलेला असेल किंवा अटकू शकतो त्यामुळे लोकांनी जेवते घाई करायची नाहीये हळू जेवावं अति थंड पाणी पिऊ नयेत तसेच कॉन्शींचे विकार अन्न नलिकेचे विकार त्यानंतर आपण जे काय म्हणतो घटसर्प असेल मधुमेह असेल मानेचे विकार असेल हृदयाचे विकार असेल किंवा आपलं शुक्र जर बघाल तर तुम्ही तो, तो सूक्ष्मतम ग्रह आहे सूक्ष्मतम म्हणजे काय की गुप्त इंद्रियांवरती या शुक्र ग्रहाचा वास असतो किंवा मा माणसाच्या त्या शरीरामध्ये किंवा माणसाच्या ज्या शक्तीमध्ये जे काही महत्त्वाची भूमिका आहे ती रक्तानंतर वीर्याची सांगितलेली आहे मग शुक्र हा त्या आधिपत्याखाली येतो म्हणून आपले गुप्त आजार असेल किंवा गुप्त इंद्रिय असेल म्हणून पुरुषांनी अथवा स्त्रियांनी आपले कुठले गुप्त आजार हे लपवून न ठेवता त्या डॉक्टरांना वेळच्या वेळी भेटून आपण त्याच्यावरती मार्गदर्शन घेतलं पाहिजे म्हणजे जीवनात आपल्या येणाऱ्या मोठ्या संकटाला आपण टाळू शकतो बघा मंडळी आपण आता हा नियमित राशींचा फलादेश ऐकत आहोत यामध्ये यात किंचितही आपल्याला भ्रमित करण्याचा माझा विषय नाही किंवा तसा माणस नाही आहे परंतु ह्या ब्रह्मांडशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्राची ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे मग आपण या मा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमानं आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटाला त्याची तीव्रता आपण कमी करून आपल्या जीवनामध्ये त्याचा त्रास कमी करून आपण चांगले दिवस अनुभवू शकतो म्हणून जे काही आपलं असेल आधी असेल या राशीची त्या राशीचं पूजन असेल सेवा असेल आपल्या आई वडिलांची सेवा असेल ही आपण नियमित करायची आहे ज्योतिषशास्त्र हे म्हणजे मार्गदर्शनपर शास्त्र आहे म्हणून याचा मार्गदर्शनापुरताच आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग ठेवायचा आहे कार्यक्षेत्र कार्यक जे असेल त्या कार्यक्षेत्राच्या अनुषंगाने जर आपण गेलो तर नक्की आपल्या जीवनामध्ये यश प्राप्ती आणि चांगल्या मार्गाची प्राप्ती होत असते हे लक्षात ठेवायचं आहे धन्यवाद